नमस्कार, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की सागोती वडे कसे बनवायचे, आणि हे बनवले होते काकींनी. ॲक्च्युली त्या माझ्या सासू लागतात आणि आम्ही पवईला गेलो होतो त्यांच्या घरी. बरेच दिवसापासून आपले व्हिडिओज पेंडिंग आहेत कारण की माझा आवाज ठीक नव्हता, आताही इतका व्यवस्थित नसेल, तर कॉपरेट करा प्लीज. आणि या रेसिपीमध्ये म्हणजे जे वडे बनवणार आहोत आपण, त्याच्यामध्ये एक हटके ट्रिक काकीने वापरली होती, ज्याच्यामध्ये कांदा आणि लसूण ही बारीक वाटून ते आपलं जे वड्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. बरेच दिवस काकींकडे जाण्याचा बेत होता, पण आम्ही खूप उशिरा पोहोचलो. नेहमी काही ना काहीतरी प्लॅन करायचो आणि व वेळ होऊन जायचा, पण नक्कीच जेव्हा आपण फॅमिली एकत्र येतो त्यावेळेला जे रिलेशन्स असतात ते अजून वृद्धिंगत होतात आणि त्याच्यामध्ये नवीन गोष्टी उलगडत जातात. तर इथे पीठ मळून झालेलं आहे, तर आम्ही चेक करतो आहे की ते पीठ प्रॉपर मळलं आहे की नाही. तर काकी मला दाखवत आहेत की असं चेक करायचं. याच्यामध्ये तेलही ओतून ठेवतात, पण पीठ खूप छान प्रकारे मळलं गेल्यामुळे तेल मुरवण्याची गरज नाही पडली. तर आपण इथे करायला घेऊया चिकन, ते म्हणजे सागोती. तर सगळ्यात पहिले कांदा तळून घ्यायचा आहे बारीक चिरलेला. त्यांची चिकन बनवण्याची पद्धतही वेगळी होती. तर याच्यामध्ये कांदा आपला पहिला भाजून घेतला आणि नंतर आलं लसूणची पेस्ट त्यांनी ॲड केली. आणि आलं लसूणची पेस्ट भाजून झाल्यानंतर एकदम छान खरपूस भाजून घेतले त्यांनी, आणि त्याच्यामध्ये एक वेगळं वाटण त्यांनी घातलं. नॉर्मली आपण भाजलेलं खोबरंच वापरतो, पण त्यांनी ओला नारळ, कांदा आणि लसूण जिरं याचं पण एक ओलं वाटण तयार केलं होतं, ते याच्यामध्ये ॲड केलं. आणि त्याच्यामुळे चिकनला खूप चांगली चव आली होती, जे सागोती म्हणतात ना, त्याची एक प्रॉपर टेस्ट त्या चिकनला येत होती. तर हा जो मसाला आहे तो ॲड केला त्यांनी, ओला मसाला, आणि त्याच्यानंतर ह्यालाही प्रॉपर भाजून घेतलं. आणि हा आहे सुकं खोबऱ्याचा मसाला, आपण वाटप म्हणतो त्याला. तर हे वाटप त्याच्यामध्ये ॲड करून एक पुन्हा एकजीव करून व्यवस्थित ते मसाला शिजवून घेतला. चिकनचा आपला मसाला तयार होतो आहे तोपर्यंत आपलं पीठ मुरतं आहे, म्हणजे म्हणून यासाठी आधी पीठ मळून ठेवायचं वड्याचं आणि त्याच्यानंतर वाटप करायला घ्यायचं. तर इथे काकींनी मोजून 8 चमचे मसाला टाकला होता आणि मला असं वाटलं की खूप तिखट होईल, पण एक्झॅक्ट मसाला एवढ्या चिकनला गरज होती, तेवढं मसाला त्याला त्यांनी प्रॉपर टाकला. आणि त्याच्यामध्ये हे स्वच्छ धुवून घेतलेले चिकनचे पीस टाकले. तर आमच्या दुसऱ्या काकींनी म्हणजे मोठ्या काकींनी त्याच्यामध्ये प्रॉपर म्हणजे त्याला एवढं व्यवस्थित धुतलं होतं, तर एवढं छान वॉश करून मग त्यांनी केलं, याच्यामध्ये ॲड केलं. आता हे चिकन एकजीव झालं आहे मसाल्यासोबत, आता वाफवण्यासाठी ठेवणार आणि मग पुढे वड्याच्या तयारीला लागणार. चिकन आता अर्धकच्चं शिजलेलं आहे, तर पुन्हा एकदा व्यवस्थित ढवळून आपण ह्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. जेवढं लागणार आहे तेवढं त्यांनी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि पुन्हा ह्याला शिजून दिलं आणि इकडे वडे करायला घेतले. तर हसत खेळत आम्ही तिघींनी मस्तपैकी वडे तळले. तर त्याच्यानंतर आम्ही सगळे भावंड म्हणजे ॲक्च्युली माझं हे सासर आहे, त्या दोघी माझ्या सासू आहेत, आणि मस्त आम्ही दीर, ननन, माझा मुलगा दुर्वांग वगैरे मिळून खूप मस्ती केली 1.5 दिवस त्यांच्या घरी. आणि माझा मुलगा तर यायला रेडी पण नव्हता, त्याचं म्हणणं होतं मी इथेच राहतो आणि इथेच खेळतो सुट्ट्यांमध्ये. आम्ही त्याला खूप समजवून घरी आणलं, कारण की घरी पण आपला नवीन AC आला आहे, तर त्याचं काम होतं AC फिटिंग करायचं होतं. तर वड्याचं पीठ खूप चांगलं मुरल्यामुळे एकदम व्यवस्थित गरगरीत वडे पुगत होते. सुरुवातीला तेल जास्त तापलं त्यामुळे ते लालसर झाले, पण बाकी नंतर एकदम छान वडे झाले. पण त्याचं प्लेटिंग करणं राहून गेलं आणि पण आम्ही खूप एन्जॉय केले ही रेसिपी, म्हणजे जे कांदा लसूण टाकल्यामुळे त्या पिठाला खूप चांगली चव आली होती. तर तुम्ही नक्की ट्राय करा, जी पण तुमची प्रोसेस असेल वडे बनवण्याची, त्याच्यामध्ये कांदा लसूण ॲड करून एकदा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडतील. आणि काकींनी खरंच खूप खूप मेहनत घेतली आमच्यासाठी आणि खूप प्रेम दिलं आम्हाला ह्या 1.5 दिवसामध्ये, काकींनी म्हणजे पूर्ण फॅमिलीनेच. तर आम्ही खूप मजा केली. आणि जेव्हा आपण फॅमिली असं गॅदरिंग करतो त्यावेळेला आपल्यामधले जे काही म्हणजे
विषय असतात, म्हणजे जे काही आपण डिस्कस करायचं राहून जातात, औपचारिक मिळणं आणि कधीतरी असं जाऊन भेटणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. आणि खूप मजा आली ह्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. मी फक्त म्हणत जाते की कमेंट सेक्शनमध्ये सांगा सांगा, पण तुमचे काही कमेंट्स येत नाही आहेत. आणि पुन्हा आपल्या चॅनलवरती व्ह्यूज कमी झाले आहेत, सबस्क्रायबर कमी झाले आहेत, बिकॉज माझा मध्ये गॅप पडला. तर तुमचा सपोर्ट असण्याची, म्हणजे सपोर्टची खूप गरज आहे आपल्या चॅनलसाठी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. कारण की असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासमोर आणत असते आणि हे व्हिडिओज जे आहेत ते कोणतेही फिल्टर नसतं यांना. जे मला वाटतं, जसं मला आवडतं तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. लवकरच मला बऱ्याच डोक्यात कल्पना आहेत, पण सध्या आजारपणामुळे किंवा कशामुळे मला काम नाही करता येते प्रॉपर. मला जे करायचं आहे ते नाही व्हिडिओज टाकता येते. पण लवकरच तुमच्यासाठी खूप सारे नवीन नवीन व्हिडिओज येतील आणि अशा व्हिडिओजसाठीच तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.